पिंगा गपोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे तेजू आणि मिठू दोघेजणी मिळून वल्लरीचे कपडे हे बाहेर वाळायला घालून तिची चांगली फजिती करतात. तर दुसरीकडे आता मन्याला आणि वल्लरीला एकमेकांची सतत आठवण येत असल्यामुळे दोघांनाही कंटिन्यू हुसक्या लागत असतात. तर दुसरीकडे आता वल्लरी सगळ्यांसाठी छान पोहे बनवते नाश्त्याला आणि ते त्या तिघींनासुद्धा देते. इतक्यात प्रेरणा ही ऑफिसला जायला निघत असते. प्रेरणा सांगते की आज माझा उपवास आहे. वल्लरी तिला खिचडी आणून देत म्हणते मी कालच कॅलेंडर पाहिलं होतं आणि साबुदाना सुद्धा भिजवला होता. त्याच्यानंतर आता वल्लरी ही कॉलेजमध्ये आलेली असते तर तिला मन्या कॉल करतो आणि मग दोघं जण एकमेकाबरोबर बोलत असतात. वल्लरी मन्याला तिचा वर्ग वगैरे दाखवते आणि म्हणते इथे आतमध्ये शिकणार आहे मी. त्यानंतर वल्लरी क्लासमध्ये ते मुलांना वाटतं की तीच शिक्षक आहे, प्रोफेसर आहे. मुलं लगेच तिला गुड मॉर्निंग मॅम विश करतात. वल्लरी सांगते मी टीचर नाही, स्टुडंट आहे. आणि मग ती जाऊन बसते आणि त्यानंतर ती तिच्या गणपतीची मूर्ती टेबला वर काढून ठेवत तिची पूजा वगैरे करते. त्याबरोबर मुलं हसत म्हणतात की बाप रे, हा लॉ कॉलेजमध्ये आलेला आजपर्यंतचा पहिला असा पॅटर्न आहे. पण असा पॅटर्न असला पाहिजे म्हणजे वर्गात जरा मजा येईल. मंगळसूत्र, टिकली, कुंकू, बांगड्या, बाप रे काय काय घातलं हिने. आता मुलं मस्ती करत असेपर्यंतच त्या ठिकाणी प्रोफेसर आलेले असतात. आता प्रोफेसर स्वतःची ओळख सांगतात आणि त्यानंतर शिकवायला सुरुवात करतात. प्रोफेसर इंग्रजीत शिकवत असतात. वल्लरी मनात विचार करते अटींच्या त्या फॉर्म मध्ये तर लिहिलं होतं मराठीमध्ये शिकवणार म्हणून, मग आता हे इंग्रजीत काय बोलतायत. त्याबरोबर लगेचच वल्लरी मागच्या मुलीला विचारते की हे काय बोलतायत. मुलगी सांगते की ते शिकवतायत. त्याबरोबर वल्लरी ही गप्प बसते. पुन्हा गुरुजी शिकवायला सुरुवात करतात आणि पुन्हा एकदा त्या दोघीजणी एकमेकीच्या कानात पुटपुटतात. आता शिकवणाऱ्या टीचरना राग येतो आणि लगेचच ते वल्लरीला म्हणतात काय सुरू आहे मघापासून तुझं, किती बोलतेयस तू. आता हे सगळं सुद्धा ते इंग्रजीत बोलतात. वल्लरी त्यांना सांगते मला इंग्रजी कळत नाही, तुम्ही प्लीज मराठीमध्ये सांगाल का, मराठीमध्ये शिकवू शकाल का. त्यावर ते टीचर तिला सांगतात की इंग्रजी कळत नाही हा माझा प्रॉब्लेम नाही आहे, तू नीक बरं वर्गाच्या बाहेर. त्याबरोबर वल्लरी बाहेर येते आणि तिला प्रत्येक प्रसंग आठवायला लागतो ती मुंबईमध्ये आल्याबरोबरचा. आणि हा व्हिडिओ इथे संपतो. थँक्यू.